असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण आता लग्नासाठी आलो होतो आणि आपण काही कारणानिमित्त लग्न दाखवू शकलो नाही. तर आत्ता आपण आहोत नावरे परिसरामध्ये, नावरे, आणि या त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे. आणि मला असं वाटलं की आता या निमित्ताने तुम्हाला एक गोष्ट दाखवावी, म्हणजे कारखान्यामध्ये काय वातावरण असतं, कशा पद्धतीनं तुम्ही पाठीमागे पाहू शकता तिकडे बैलगाडी आहे आणि ते घेऊन आलेले आहेत. तर अशा पद्धतीने वातावरण आणि पाठीमागे इकडे इकडे बघा ट्रॅक्टर, हे ट्रॅक्टर आता 4-5 दिवस इथे उभे असणार आणि पुढे नगरी लोक जे ऊस तोडणारे असतात किंवा कारखान्यामध्ये काम करणारे लोक असतात ते कशा पद्धतीनं छोटी छोटी घरं करून किंवा कोप करून त्या ठिकाणी राहतात ते आपण थोडं पाहूया. आणि आज पाहूया आपल्याला आज काय काय नवीन पाहायला मिळतं आहे आणि अशा वेगवेगळ्या उपक्रम आपण काय चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तर आपण आता थोडं व्हिजिट मारूया इकडे कशा पद्धतीनं काय वातावरण आहे, कशा पद्धतीने ड्रायव्हर लोक कंटाळले असतील आता बसले असतील, त्यानंतर तिकडे आपण जाऊया नगर लोकांचं राहणीमान पाहूया कशा पद्धतीने ते कोप करून तिथं छोटंसं आपला संसार मांडून तिथे राहत आहेत. तिकडे पलीकडे कारखाना आहे, तिथे काय वातावरण आहे आज आपल्याला जे काय पाहायला मिळेल ते आपण पाहूया. तर चला तर मित्रांनो समोर आहेत ते ट्रॅक्टर आहेत, वेटिंगवर आहेत आणि तुम्हाला एक असं यांची रचना कळेल, लाईन एका पाठोमाग एक असे लावलेले आहेत, त्यांचा क्रमांक त्या ठिकाणी कारखान्यावर लागणार या हिशोबाने ते लावलेले आहेत. आपण थोडीशी व्हिजिट मारूया, एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळते इथे पाहू शकता हे बघा, म्हणजे एक विशिष्ट रचनेने. आणि इकडे जे ट्रॅक्टरचे जे ड्रायव्हर किंवा हे आहेत ते त्यांच्यासाठी पाण्याची सोय आहे, कोणाची आंघोळ असेल किंवा काय असेल. त्यानंतर तिकडे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गर्दी आहे आणि इकडे एक आपण अंदाज लावू शकतो की किती मोठा एरिया आहे, जवळजवळ 10 एकरचा हा परिसर असेल ज्या ठिकाणी पार्किंग केलेलं आहे फक्त. आणि हे सगळं काल आता ऊस आपण नंतर एकंदरीत पाहिला तर आपल्याला असं वाटेल की 3 दिवसापूर्वीचा ऊस असेल तो ठेवलेला आहे. तर कारखान्यावर वेटिंग किती असेल आणि आपल्या भागात ऊस किती निघत असेल मित्रांनो हे बघा, खाली तुम्हाला एकदम काळं काळं दिसेल, काय पडलं आहे काय माहीत नाही. तर अशा पद्धतीने एक कारखान्याचं आता कॅमेराने वास येणार नाही पण आम्ही आमचं नाक ते वास घेऊ शकतं. तर इथे एक मळीचा की वेगळ्या प्रकारचा वास असतो आणि तिकडे मित्रांनो खाली बघा सांडलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला 2 टॉवर दिसतील, ते कारखाना आहे घोडगंगा सहकारी साखर कारखाना. आणि त्याच्यामध्ये काही आतमध्ये वातावरण आहे किंवा आपल्याला जे काही आत जाता येते न जाता येते ते आपण पाहूया. आणि त्या व्यतिरिक्त ते समोर पलीकडे नगरी लोकांचं घर आहेत ते आपण थोडीशी झलक मारून येऊयात तिथून आपले कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या व्यतिरिक्त तिथे ज्या जुन्या टाईपच्या बैलगाड्या होत्या जो ऊस आतमध्ये नेण्यासाठी त्या होत्या, आता कारखान्यावर आपण पुढचा एक व्हिडिओ बनवूया आपण स्पेशल, पण आपल्याला त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. पण आत्ता आपण बाहेरून जे काय पाहायला मिळेल ते आपण पाहूया. तर आता आपण पाहूया हां. तर मित्रांनो हे आहेत नगरी लोक जे आपला गाव सोडून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इथे येऊन राहतात. प्रसंगी वाड्याच्या म्हणजे जे ऊसाचं जे पाला आहे त्याचा वाड्याचा झोपड्या करून त्या ठिकाणी राहतात. तर आपण त्याची आणि हे पुरेपूर आहे ना छावणीसारखं वातावरण आहे, गुरांची छावणी जी असते. आणि आपण थोडासा फेरफटका मारून येऊया इथून आतमधून, आपलं काय पाहायला मिळतं ते पाहूया. त्याच्याबरोबर त्यांचे जनावरं पण आहेत आणि अगदी वातावरण पाहायला असेल तर रस्त्यावर पालापाचोळा आणि सगळं वाडं आहे, जे वाडं मिळतं ते इकडे आणतात ते. त्याबरोबर इकडे सफर आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, जनावरं अशा पद्धतीने हे वातावरण आहे. आणि पुरेपूर कारखान्यावर अवलंबून असणारं हे आमचं जीवन. पुरेपूर छावणीसारखं ते समोर तुम्ही पाहू शकता तिकडे कारखाना आहे कारखाना. आणि एक जुन्या टाईपची बैलगाडी वाडा आणण्यासाठी. आणि आपण जेव्हा ऊस तोडतो त्या ऊसाच्या मुळीचा आपण हकदार असतो पण आपण वाड्याचा हकदार नसतो, वाडं जे आहे ते ही जमात घेत असतो. तर तिकडे तुम्ही पाहू शकता की ते बघा एक ट्रॅक्टरसाठी ट्रॉली आहे, आपल्या अगदी वेगळ्या प्रकारची ट्रॉली आहे. आणि तिकडे दादा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना शिरूर, अगदी मोठा कारखाना आहे. आणि पाहू शकता मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील साखर उत्पादनाचे अजून पुढे पाहूया आपण तिथे
हा कारखाना आपल्याला दिसतो एवढा छोटा नाही आहे, ह्याचा गेअर खूप मोठा आहे. जवळजवळ 1 किलोमीटर पुढपर्यंत कारखानाचा आहे. आता तुम्ही पुढे पाहू शकता इकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हा तिकडे लांबपर्यंत तिकडे बैलगाडी ठेवलेली आहेत जुन्या टाईपच्या. आणि समोर हे बघा, हे लोक त्यामध्ये घेऊन येतात आणि कारखान्यावर देतात. तर आपण आता पाहूया काय काय पाहायला मिळतं आपल्याला. तिकडे तुम्ही बैलगाड्या पाहू शकता ज्या जुन्या, आणि तिकडे काम चालू आहे. आणि स्पेशल कारखान्यासाठी एवढी मागणी असते की त्या ठिकाणी पुढे पंप आहे एक स्पेशल कारखान्यासाठी. ज्या गाड्या असतात ज्या ऊस घेऊन येणार आहेत त्याच्यासाठी वेगळा पंप आहे. आणि त्याबरोबर पुढे इकडे पुढे जे आपले बैल घेऊन येतात, जे हे वाडा किंवा ऊस घेऊन येतात, त्यांच्यासाठी इथे वेटिंग लिस्ट आहे. आणि एक छावणीसारखं वातावरण वाटतं. हा जो हे जे वातावरण आहे ते आपल्याला दुसरं कुठे भेटणार नाही. एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे वेगळं फिलिंग आणि शिकण्यासारखं खूप आहे इथे. आपण पाहतो महाराष्ट्र पाहिलं आहे आपण, पण आपण हे बघा इकडे पत्र्या मारण्याचं काम चालू आहे बैलांना. पत्र्या म्हणजे पत्र्या का मारतात बैलांना, तर मित्रांनो तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी बैल चालून चालून बैलाचे तळवे खराब होतात आणि त्यासाठी त्यांना लोखंडाच्या पत्र्या खिळ्याने मारतात. त्याच्यामुळे बैल अधिक चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. म्हणजे हे एक अशा पद्धतीचं वातावरण आहे. आपण थोडं पुढे जाऊया आणि पाहूया काय पाहायला मिळतं इकडे. सेम ते छावणीसारखं वातावरण आहे, अगदी छावणीसारखं. तर दुष्काळामध्ये जे सरकारी छावणी असते त्या पद्धतीने. आणि तर बस मित्रांनो, कारखाना संपलेला आहे. आपण आता जे काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी पाहूया आणि नवीन काही गोष्टी अशी काय मिळतील ते आपण पाहूया. आणि आता ही जर्नी आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे. जर नवीन काय आपल्याला चांगलं असं दाखवण्यासारखं मिळालं तर आपण नक्की दाखवूया. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.